श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु। आज आपण इथे कशाला जमलेले आहो हे सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाने सांगितलं तुम्हाला। महाराष्ट्र भूषण सद्गुरु माऊली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या, महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात सुरू असलेल्या श्री बैठकीला सुमारे 400 वर्षांची समाज प्रबोधनाची परंपरा आहे। पहिले ते हरिकथानिरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी, आणि चौथा साक्षेप। हा साक्षेप फार महत्त्वाचा आहे। सद्गुरु माऊली नानासाहेब धर्माधिकारी उर्फ श्री नानास्वारी यांनी 1943 साली सर्वप्रथम सुरू केलेल्या आपल्या श्री बैठकीने आजवर कितीतरी लोकांची आयुष्य बदलली। अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन, पर्यावरण अशा अनेक गोष्टींवर काम करत त्यांनी महाराष्ट्राला समाज सुधारण्याचा प्रगल्भ वसा दिला। त्यांनी चालवलेल्या समर्थांच्या दासबोध निरूपणाने महाराष्ट्रावर सर्वोच्च संस्कार केले। पर्यावरणाच्या चळवळीने लोकांना निसर्गावर प्रेम करायला शिकवलं। आपल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीने कितीतरी उद्ध्वस्त घरांना घरपण दिलं। महाराष्ट्रावर असलेले आपले संस्कार आणि उपकार हा महाराष्ट्र कधीही विसरणे नाही। महाराष्ट्र भूषण सद्गुरु माऊली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उर्फ सद्गुरु श्री नानास्वारी माऊली यांच पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम।